नमस्कार, आई मराठी यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा. धन्यवाद. माणसं अटकलीत महाराज, काही शब्दात अटकली, काही रूपात अटकली, काही स्पर्शात अटकली, काही रंगात अटकली, काही रसात अटकली, काही गंधात अटकली. सगळी माणसं जी आहेत ना महाराज, त्या विषयांमध्ये अटकलेली आहे. परंतु तुम्ही पहा, शब्दात कोण अटकलं, स्पर्शात कोण अटकलं, रंगात रसात कोण अटकलं, रूपात कोण अटकलं, गंधात कोण अटकलं, जर विचार केला ना महाराज. अगदी थोडं सूक्ष्मतेने सांगते, ऐकायला थोडं जड जाईल पण अत्यंत महत्वाचं सांगते म्हणून ऐका. अगदी महत्वाचं सांगते, शब्दात कोण अटकलं. तुम्ही जर हरिण बघितलं असेल ना महाराज, हरिण, तर हरिणाला माहीत असतं की पारधी आपल्याला पकडणार आहे, फासा टाकलेला आहे हे देखील माहीत असतं. पण नुसतं बासरीचं वादन ऐकलं, नुसते मुखातले गायनाचे शब्द ऐकलेत ना महाराज, की हरिण आजूबाजूचं सगळं वातावरण हरवून जाते, भुलवून जात आहे. आणि त्या शब्दामध्ये हरिण अटकल्या जात आहेत महाराज. का अटकतंय? कारण त्या शब्दामध्ये तो भुलून गेलेला आहे, शब्दात तो अटकलाय. तुम्ही फक्त लक्षपूर्वक ऐकत चला, पुढे 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 मी सांगत चालते. शब्दात हरिण अटकलंय, स्पर्शामध्ये कोण अटकलंय, स्पर्शात हत्ती अटकलेला आहे महाराज. बघा मला सांगा, हत्ती जर चवतळलेला असेल महाराज, हत्ती चवतळलेला असेल, हत्ती माजलेला असेल, तर त्या हत्तीला धरण्याची कृती काय करावी? असं सांगितलं जातं, त्या हत्तीला जर धरायचं असेल ना, तो खूप मोठा खड्डा खोदावा लागतो, त्या खड्ड्यामध्ये पालापाचोळा मात्र टाकावा लागतो, आणि एक लाकडी हत्तीन बनवून त्या खड्ड्यावर, त्या पालापाचोळ्यावर ठेवावी लागते. आणि त्या चौतळलेल्या हत्तीने कदाचित ती हत्तीनं पाहिली लाकडाची की मात्र त्याला हुसकत हुसकत तिथपर्यंत नावं लागतं. आणि त्याने ती हत्तीनं पाहिली की तो मात्र त्या हत्तीकडे जातो आणि तिला अंग घासण्याचा प्रयत्न करतो, तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या क्षणी ती लाकडी हत्तीनं मात्र त्या खड्ड्यामध्ये पडल्या जाते आणि त्याबरोबर तो असली हत्ती सुद्धा पडल्या जातो. कुणामुळे पडतो हत्ती? हत्ती हत्ती कुणामुळे पडतो? हत्तीनेमुळे. ऐकताय ना तुम्ही, ऐका लक्षपूर्वक ऐका. हत्ती कोणामुळे गुंततो? हा जाऊ द्या, तो हत्ती जाऊ द्या. सध्या बरेच हत्ती कोणामुळे अटकले? हत्तीनेमुळे अटकले महाराज. आणि ती कशी? लाकडाची. अहो, नुसते पुतळे दुकानात पाहिले तर माणसं 5 मिनिटं तिथून हलत नाही. दुकानामध्ये नुसते कपड्याच्या दुकानात पुतळे पाहिले तर माणसं हलत नाही हो. तसा तो हत्ती ना महाराज, हत्ती त्या लाकडीनीच्या हत्तीमुळे त्याच्यामध्ये अटकल्या गेला. कारण त्याला स्पर्श महत्वाचा वाटला म्हणून हत्ती स्पर्शात अटकल्या गेला. पुढे ऐका, कदाचित मात्र रूपात कोण अटकलं महाराज? पतंग नावाचा जो किडा आहे, कदाचित आपण बघतो लाईटींपाशी, पतंग नावाचा किडा कशात अटकला? रूपामध्ये अटकला महाराज. ती रूप पाहिलं, उज्ज्वल असा प्रकाश पाहिला आणि त्या रूपाभोवती फिरत राहिला, फिरत राहिला. परंतु फिरता 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 त्या दिव्यालाही भिजून टाकलं आणि स्वतःही गेला. असे पतंग बरेच असतात महाराज, स्वतःही मरतात आणि अंधारही करतात. असे महाराष्ट्रात कमी नाही, स्वतःही मरतात आणि अंधारही करतात. तो कशात अटकला? रूपामध्ये अटकला. ऐका पुढे, रसामध्ये मासा अटकलात महाराज. मासा रसामध्ये अटकला, पतंग रूपामध्ये अटकला, हत्ती स्पर्शामध्ये अटकला, हरिण शब्दामध्ये अटकलं आणि आता राहिला तो गंध. गंधामध्ये कोण अटकलं? कदाचित वर्णन आहेत महाराज, हा तो भुंगा आहेत ना भुंगा, तो कशात अटकला? गंधात अटकला. सांडी तू अवगुणू रे भ्रमरा, हा मात्र ऋणू झुणू वर्णन केलेत महाराज. तो भुंगा त्या कमळापाशी असा गोलगोल 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 फिरतो महाराज, कमळापाशी. त्या कमळामध्ये जातो, त्याचा मकरंद सेवन करतो, त्याचा सुगंध त्याचा मकरंद सेवन करतो. पण मात्र महाराज, भुंग्यानं कमळामध्ये किती वेळ अटकावं हे देखील भुंग्याला कळालं पाहिजे. हा भुंगा मात्र त्या कमळामध्ये कुठपर्यंत मकरंद सेवन करतो महाराज, भुंग्यानं कमळात कुठपर्यंत अटकावं? जोपर्यंत मात्र सूर्यास्त होत नाही तोपर्यंत तिथपर्यंत थांबला तरी चालतं, पण एकदा सूर्यास्त झाला की कमळ सोडलं. कमळ भाजपाचं नाही बरं का? नाही तर बऱ्याच लोकांना ते आठवल, पण मी शक्यतो बोलतच नाही महाराज. कमळ म्हणजे भुंग्याचं आवडतं फुल, म्हणून त्या फुलामध्ये भुंग्यानं कुठपर्यंत अटकावं महाराज,
जोपर्यंत सूर्य अस्ताला जात नाही तोपर्यंत ठीक आहे, पण सूर्य अस्ताला जातो तरी भुंगा कमळातच असतो. म्हणून मात्र त्या ठिकाणी माणसानं प्रपंचात कुठपर्यंत अटकावं, काय म्हणणंय तुमचं? माणसानं प्रपंचात कुठपर्यंत अटकावं? जोपर्यंत महाराज आपला प्रपंच आपल्या हातात आहे तोपर्यंत. एकदा मुलगा मोठा झाला की प्रपंच सोडावा, पण बरेच म्हातारे आस्ताला जातात तरी प्रपंच सोडत.